नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल माइंड रीडरवर. आज मी डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या आपल्या अवचेतन मनाची शक्ती या पुस्तकावर चर्चा करणार आहे. पुढे जाण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका. लेखकाबद्दल, डॉक्टर जोसेफ मर्फी आयरिश जन्मलेले प्रसिद्ध लेखक आहेत. ते एक नवीन विचारमंत्री होते ज्यांनी दैवी विज्ञान आणि धार्मिक शास्त्रात नियुक्त केले गेले होते. मर्फींनी हिंदू तत्वज्ञान शिकून भारतीय ऋषींबरोबर बराच वेळ घालवला. नंतर त्यांनी अमेरिकेत हिंदू विचारधारा घेऊन एक नवीन चर्चही स्थापन केला. आयुष्यात त्यांनी मुख्यत्वे मनावर आणि सामर्थ्यावर 46 पुस्तके लिहिली. येथे मी 1963 साली प्रसिद्ध झालेल्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहे. पुस्तकाचा सारांश: अवचेतन मन म्हणजे काय? जर आपल्याला आठवत असेल तर कधीकधी जेव्हा आपण एखाद्याची आठवण काढत असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या समोर येऊन उभी राहते, किंवा आपण एखाद्या गोष्टीवर फार काळ काम करत असतो पण उत्तर मिळत नसते, मग आपण झोपी जातो आणि अचानक आपल्याला उत्तर मिळते, हे असे का होते आणि हे उत्तर कुठून येते? हे पुस्तक आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं देते. अवचेतन मन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते हे परिभाषित करून पुस्तकाची सुरुवात होते. डॉक्टर मर्फी म्हणतात की तुमचं एकच मन आहे, पण त्याची कार्यक्षमता दुहेरी आहे. एक आहे चेतन मन आणि दुसरं आहे अवचेतन मन. डॉक्टर मर्फी समजावून सांगतात की चेतन मन हे जहाजाच्या कप्तानासारखे असते, जे जहाजाला निर्देशित करते आणि जहाजावरील लोकांना आज्ञा देते. ते चांगले आणि वाईट ह्यामधील फरक करते आणि त्यानुसार निर्णयही घेते. दुसरीकडे अवचेतन मन आज्ञा घेते, काय चांगले आणि काय वाईट हे त्याला समजत नाही. आपण सांगतो तसे ते कार्य करते. जर आपण त्यास म्हटले की गाडी मला परवडणार नाही, तर अवचेतन मन ते आज्ञा म्हणून घेते आणि ती गाडी आपल्याला कधीही परवडत नाही. आपण मानसिकदृष्ट्या जो दावा करतो त्यास ते सत्य वाटते, तसे आपले अवचेतन मन अस्तित्वात आणते. चेतन आणि अवचेतन मन यामधील फरक: चेतन आणि अवचेतन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चेतन मन आपली पुस्तके, आपला जोडीदार, आपले घर, आपली कार निवडते. अवचेतन मन आपले हृदय कार्यरत ठेवते, पचन, श्वासोच्छवास आणि अभिसरण या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये मदत करते. आपण श्वास घेण्यापूर्वी श्वास घेण्याबद्दल कधी विचार करीत नाही, आपणास माहिती नसेल तरीही ते घडते. अवचेतन मन कधीही झोपत नाही किंवा विश्रांती घेत नाही. हे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस कार्य करते. ते निवडी आणि तुलना करीत नाही. ते कोणतीही सूचना स्वीकारते आणि त्यानुसार प्रतिसाद देते. हे स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर मर्फी यांनी संमोहनाचे उदाहरण दिले आहे. संमोहन शास्त्रज्ञांनी एखाद्याला तो एक मांजर आहे किंवा कुत्रा आहे किंवा नेपोलियन बोनापार्ट असल्याचे सूचित केले तर अवचेतन मन ते खरे समजते आणि तो इसम स्वतःला नेपोलियन बोनापार्ट असल्याचे मानतो. डॉक्टर मर्फी म्हणतात की अवचेतन मनामध्ये चेतन मनापेक्षा 10,000,000 पट असीम शक्ती असते. तथापि इच्छित निकाल मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असते. जर सुप्त मनाला चुकीचे मार्गदर्शन केले तर ते दोषपूर्ण परिणाम देईल. पुस्तकाची अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यातून आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी अवचेतन मनाचा उपयोग केला जाईल. थोर शेक्सपियर, महान शिल्पकार फिडिया, इटालियन कलाकार राफेल, जर्मन संगीतकार बिथोवन इत्यादी. जर तुम्हाला आठवत असेल तर बरेच शोध वैज्ञानिकांनी झोपेत असताना लावले आहेत. त्यापैकीच एक आहेत श्री अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लिहिलेल्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे पुस्तक. हे सर्व महान लोक उत्तरे मिळवण्यासाठी कळत किंवा नकळत त्यांच्या सुप्त मनाची शक्ती वापरत होते. या पुस्तकातील अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे ऑपेरा गायक, ज्याला स्टेजवर जाण्यापूर्वी भीती वाटायची. त्याने आपल्या अवचेतन मनाला त्याच्या स्टेजवरील भीतीवर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले. आपल्या अवचेतन मनाची शक्ती कशी वापरावी? डॉक्टर मर्फी म्हणतात, अवचेतन मन हे पाण्यासारखे आहे. ते ज्यामध्ये सुद्धा जाते त्याचा आकार घेते. म्हणून जर आपण स्वतःला आनंदी बनवू इच्छित असाल तर आपल्या सुप्त मनाला हळुवारपणे सांगा की आपण आनंदी आहात. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर मनाला सांगा की तुम्ही श्रीमंत आहात. आपल्या मनाला काही सांगण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे आपण झोपण्याच्या आधीची वेळ. कारण झोपेच्या दरम्यान आपला प्रत्येक अवयव झोपलेला असतो आणि अवचेतन मन अधिक चांगले केंद्रित होऊ शकते. तसंच आपण जे काही अवचेतन मनाला सांगणार आहे ते सर्व म्हणणे सकारात्मक आणि होकारात्मक हवे.
जर आपण कोणाविषयी नकारात्मक सांगत असू तर तीच नकारात्मक गोष्ट तुमच्यासोबत घडेल, कारण सुप्त मन चांगल्या वाईट किंवा सकारात्मक नकारात्मकमध्ये फरक करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल आणि जर तुम्हाला असे वाटते की पैसा हा सर्व वाईटाचे मूळ आहे, तर तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकत नाही. उलट तुम्ही असा विचार करा की पैसा हा चांगला असतो, त्यामुळेच लोक सुखी होतात. पुस्तकात असेही म्हटले आहे की एखादी व्यक्ती अवचेतन मनाचा उपयोग करून स्वतःला बरे करू शकते. प्राचीन काळात जे मानसिक उपचार केले जातात ते अवचेतन मनाशी जोडलेले होते. आधुनिक काळात मानसशास्त्रज्ञ लोकांच्या मनातील मानसिक अवरोध दूर करण्यासाठी हेच तंत्र वापरतात. मनातील शक्ती करण्यासाठी वापरण्याची तंत्रे. डॉक्टर मर्फी यांनी अवचेतन मनाच्या प्रभावी वापरासाठी काही तंत्रे दिली आहेत. यातील सर्वात सोपे म्हणजे व्हिज्युअलायझेशन तंत्र. यामध्ये एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट पाहिजे असते ती गोष्ट तो दृश्य रूपात बघू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बंगला घ्यायचा असेल तर कल्पना करा की तुम्ही एका प्रचंड गेटमधून बंगल्यात प्रवेश करत आहात. बाहेर एक प्रचंड बाग आहे, तुमची मुले बागेत खेळत आहेत. हॉलमध्ये जाण्याची कल्पना करा. हॉलमध्ये फर्निचर, टीव्ही, सोफा इत्यादी वस्तू आहेत याचीही कल्पना करा. आपण सोफ्यावर आरामात बसून टीव्ही पाहत आहात. छोट्या छोट्या तपशिलांची कल्पना करा की जसे काही आपण त्या बंगल्यात वास्तव्य करीत आहात. मनाने असा विचार केला पाहिजे की आपण ते आयुष्य जगत आहात. त्याला मेंटल मूव्ही पद्धत देखील म्हणतात. मी हे कसे घेणार आहे किंवा कोण पैसे देणार आहे याचा विचार करू नका. लेखक म्हणतात की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी सुप्त मनाचा वापर करू शकता. आरोग्याचे प्रश्न किंवा आर्थिक समस्या किंवा वैवाहिक अडचणी किंवा परस्पर संबंध मजबूत करणे किंवा कोणतीही भीती दूर करणे असू शकते. कोणतेही शारीरिक किंवा मानसिक समस्या सुप्त मनास योग्य प्रकारे मार्गदर्शन करून सोडवता येतात. डॉक्टर मर्फी यांनी बरीचशी उदाहरणं दिली आहेत ज्यामध्ये लोक हे तंत्र त्यांच्या फायद्यासाठी कसे वापरतात हे सांगितले आहे. काही उदाहरणांमध्ये हे देखील समाविष्ट आहे की लोकांनी हे तंत्र वापरताना नकारात्मकपणा दाखवला आणि म्हणूनच याचा परिणाम देखील नकारात्मक झाला. डॉक्टर मर्फी यांनी संबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी आकर्षणाचा नियम हा शब्द वापरला. ते म्हणतात की लोकांनी आपल्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल तसेच तुम्ही लोकांशी वागा. आपण अवचेतन मनाच्या शक्तीचा योग्य उपयोग करून स्वतःला तरुण ठेवू शकता, यशस्वी, आनंदी आणि स्वस्थ होऊ शकता. फक्त सकारात्मक व्हा आणि सकारात्मक विचार करा. माझे आकलन हे खरोखर एक उत्तम पुस्तक आहे. भाषा सोपी आहे, उदाहरणे खूप सापेक्ष आहेत. हे पुस्तक अनेक वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासावर आधारित आहे आणि लेखकाच्या अनुभवातून हे साकारले आहे. समस्यांची व्याख्या खूप चांगली आहे आणि समस्येचे निराकरण करण्याचे मार्ग पुस्तकाच्या संदर्भानुसार आहेत. मी या पुस्तकाचे वाचन करण्याची नक्की शिफारस करतो, कारण लेखकाने घेतलेली मेहनत आणि दिलेली माहिती यातून आपल्याला खूप चांगला संदेश मिळतो. जर तुम्ही या पुस्तकाला आचरणात आणू शकाल तर तुम्ही आयुष्यात नक्कीच समाधानी होऊ शकता. धन्यवाद.